प्रशांत गिरबने, महासंचालक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर. आज जे बजेट सादर केलं गेलेलं आहे ते इंटरिम बजेट होतं, कारण आता इलेक्शन्स येत आहेत पुढल्या काही आठवड्यांमध्ये. आजच्या बजेटमध्ये महत्त्वाचे काही आकडे समजून घेण्यासारखे आहेत, ते म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये 45 लाख कोटींचं तर बजेट होतं मागच्या वर्षाचं. पुढील वर्षाचं बजेट हे 47.6 लाख कोटी इतकं आहे, म्हणजे त्यात 6% वाढ होती आहे आपल्या होणाऱ्या खर्चामध्ये. हा जो आपला खर्च आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांवरती जो खर्च केला जाणार आहे तो खर्च 11 लाख कोटी इतका असणार आहे. पायाभूत सुविधांवरती केला जाणारा खर्च हा 11% वाढतो, ही चांगली बाब आहे. अगोदर दरवर्षी 30% वाढायचा हा खर्च, त्या तुलनेत ती वाढ कमी आहे, तरीसुद्धा वाढ आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण पायाभूत सुविधांवरती केलेल्या खर्चामुळं रोजगार निर्मिती वाढीला चालना मिळते. दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, कोविड काळामध्ये भरपूर खर्च करायला लागल्यामुळं आपली वित्तीय तूट म्हणजे आपलं उत्पन्न आणि आपला खर्च यातली तफावत, आपली वित्तीय तूट ही वाढली होती खूप, ती कमी करायला हवी, कारण वित्तीय तूट जास्त राहिली तर आपल्याला जास्त कर्ज घ्यायला लागतं, जास्त व्याज भरायला लागतो आणि वायफळ खर्च होतो. त्यामुळे वित्तीय तूट कमी करणं हा सुद्धा एक उद्देश होता. येत्या वर्षामध्ये वित्तीय तूट ही या वर्षाच्या 5.8% पुढल्या वर्षी 5.1% इतकी कमी केली जाते, ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. वित्तीय तूट 5.1% GDP म्हणजेच आपली GDP ही साधारणतः 327 लाख कोटी इतकी असेल असा अनुमान बांधायला हवा, म्हणजे आपली GDP जे 298 किंवा 300 लाख कोटी यावर्षी होणार आहे ती साधारणतः 10% वाढून 327-328 लाख कोटी इतकी जास्त होईल. यामुळं भारत हा पूर्ण जगामध्ये एक ब्राईट स्पॉट असेल, कारण जगाची GDP वाढ ही 3% कमी आहे आणि आपली त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे 7% जास्त होणार आहे रिअल GDP ग्रोथ. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आज हे ओव्हरऑल झालं आजचं बजेट काय होतं. काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या म्हणजे रूफटॉप सोलारद्वारे 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत विनामूल्य वीज देण्यात येईल. खूप चांगली गोष्ट आहे, कारण डिस्ट्रीब्युटेड सोलार हे भारतासारख्या डेव्हलपिंग देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे इनोव्हेशन्सवरती 1 लाख कोटी खर्च केले जातील किंवा तिथपर्यंतचं विनामूल्य असं लोन त्यांना देण्यात येईल इनोव्हेटर्सना, ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी किंवा पुण्यासाठी, जिथं देशातले सर्वात जास्त ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स आहेत, जिथं देशातले सर्वात जास्त इनोव्हेशन सेंटर्स आहेत, जिथं महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई मिळून देशातले सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत, अशासाठी इनोव्हेशन्सवरती जो फंड दिला जाणार आहे किंवा त्याला जे सपोर्ट दिलं जाणार आहे ते खूप महत्त्वाचं आणि चांगलं ठरणार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे कुठल्याही उद्योगासाठी जर रोजगार निर्मिती करायची तर उद्योगाला सपोर्ट करायला हवा. उद्योगाला सपोर्ट करायचा तर टॅक्सेशन रिझनेबल असायला हवेत. त्यामुळं काही वर्षांपूर्वी 30% कॉर्पोरेट टॅक्स हा 22% आणि 15%पर्यंत खालती आणण्यात आला होता. त्याची सनसेट त्याला क्लॉज होता, म्हणजे यावर्षी ते संपणार होतं, मात्र त्यांनी आणखी एक वर्ष ते पुढे एक्सटेंड केलेलं आहे. त्याचा नक्कीच गुंतवणूक वाढवायला आणि तदन्वये रोजगार वाढवायला मदत होईल. त्यामुळे सारासार विचार करता माझ्या मते हे खूप चांगलं आणि रिस्पॉन्सिबल असं बजेट आहे. आता इलेक्शननंतर जे डिटेल बजेट येईल त्यामध्ये आपण आपल्या इतर अपेक्षा नक्कीच सांगू शकू.